म्हैसाळ येथील वनमोरे सामूहिक हत्याकांड प्रकरणातील सोलापुरातील मांत्रिक अब्बास मोहम्मद हनीफ बागवान याची बहीण जैतूनबी उर्फ जैतुबाई मोहम्मद हनीफ बागवान वयुष्य साठ राहणार अमन अपार्टमेंट सोलापूर हिला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे तिला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत सदर मांत्रिकाच्या बहिणीकडून म्हैसाळ प्रकरणात काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे म्हैसाळ येथील पोपट वनमोरे आणि त्यांचा सख्खा भाऊ डॉक्टर माणिक वनमोरे या दोघा भावांना गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना विषारी गोळा घालून मांत्रिक अब्बास बागवान यांनी संपूर्ण सुनियोजित सामूहिक हत्याकांड घडवले असे पोलीस तपासातून स्पष्ट झाले मांत्रिकाच्या आर्थिक व्यवहारात तिच्या बहिणीचा सहभाग पोलीस तपासात पुढे आलाय या प्रकरणात मांत्रिक बागवान याच्यासह त्याचा साथीदार धीरज सुरवसे या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे मांत्रिक बागवान याची बहीण श्रीमती जैतूनबी उर्फ जेतुबाई मोहम्मद हनीफ बागमान हिचाही सहभाग तपासातून स्पष्ट झाला होता पोलीस तिच्या मागावर असल्याने ती सोलापुरातून गायब झाली होती अनेक वेळा पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला मात्र ती पोलीस पथकाला गुंगारा देत होती अखेर सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपधीक्षकांच्या पथकाने संशयित मांत्रिकाची बहीण जैतूनबी बागमान हिला गजाड केले मांत्रिक बागवाणच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात तिच्याकडून कसून चौकशी करण्यात येत आहे